तोक्ते चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी 33.89 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 33.89 मिलीमीटर तर एकूण 305 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे. मंडणगड 13 मिलीमीटर, दापोलीत 42 मिलीमीटर, खेड 16 मिलीमीटर, गुहागर 18 मिलीमीटर, चिपळूण 22 मिलीमीटर, संगमेश्वर 48 मिलीमीटर, रत्नागिरी 101 मिलीमीटर, लांजा 32 मिलीमीटर तर राजापूरमध्ये 13 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.